शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। दिगरा शहर कोविड केयर सेंटर से गुरुवार को सूरजनगर के 13 कोरोना पॉजिटिव मरीज निगेटिव आने से उन्हें कोविड केयर से छुट्टी दे दी गई, जिसके बाद एक्टिव पॉजिटिव मरीजों की संख्या 82 पर पहुंच चुकी है। इस बीच यवतमाल में उपचार ले रहे दिगरस निवासी कोरोना पॉजिटिव एक बुजुर्ग की मौत की खबर सामने आई है। तहसील में जहां कोरोना संक्रमण से ग्रसित मरीजों की संख्या बढ़ने का सिलसिला जारी है, वहीं कई लोग पॉजिटिव से निगेटिव में तब्दील होकर कोरोना को मात देने में भी कामयाब हो रहे हैं। गुरुवार की सुबह सूरजनगर निवासी 13 लोगों ने कोविड केयर से वापसी करते हुए मरीजों की कुल संख्या 95 से 82 पर ला खड़ा किया है। इस बीच सूत्रों से खबर मिली कि यवतमाल में उपचार ले रहे दिगरस के संभाजीनगर निवासी एक बुजुर्ग की मौत हो चुकी है। बहरहाल गुरुवार को दिगरस कोविड केयर प्रशासन ने कोविड-19 को मात देकर घर वापसी करने वाले इन 13 लोगों में शामिल सभी बच्चों, युवा और महिलाओं का पुष्प गुच्छ से सत्कार कर उन्हें खुशी खुशी विदा किया है। गौरतलब है कि सूरजनगर के 72 वर्षीय बुजुर्ग भास्कर ढाकुलकर हाइपरटेंशन के मरीज थे। वहीं उनकी धर्मपत्नी 62 वर्षीय कांता ढाकुलकर भी ब्लड प्रेशर और शुगर से ग्रसित है। बावजूद इसके इन दोनों ने कोरोना को मात देते हुए न सिर्फ अपने आत्मविश्वास को साबित किया, बल्कि इन बीसीएन से बातचीत के दौरान उन्होंने कोरोना को लेकर लोगों में फैले गलत फहमी को दूर करने का प्रयास भी किया। मला शुगर है, बीपी है, तरी मी ठीक है। नर्सेस, डॉक्टर खूब छान है, तो घर का सारा वातावरण वाटते। तुम्हें घा भरा तो कई कारण नहीं है, तुम्हें घा भरू नका, तुम्हें यह चांगले तरह तपासण्या करून जा। नमस्कार, धन्यवाद। इस दौरान घर वापसी कर रहे युवा, बच्चों और महिलाओं ने भी लोगों से कोरोना से सकारात्मक सोच के साथ लड़ने का संदेश देते हुए संक्रमण से जुड़ी विभिन्न भ्रांतियों को दूर करने की पहल की और कोविड केयर के डॉक्टर और स्टाफ द्वारा उपलब्ध कराई गई सभी सुविधाओं के लिए सभी कोविड प्रशासन के प्रति आभार व्यक्त किए। इत आल्यानंतर कोविड केंद्र मध्ये आल्यानंतर आम्हाला असे वाटायचे की आधी घाबरून गेलो होतो, पण इथे इथलं वातावरण खूप छान आहे। आम्हाला कोविड केंद्र हे घरच्यासारखेच वाटले। आदरणीय अभय गोविंदवार सर आणि सगळे डॉक्टर लोकांनी आमची 3 वेळा चेकअप केली आणि आम्हाला जेवण वगैरे नाश्ता सगळं दिलं आणि सरोदे सरांनी आम्हाला 2 दिवस उपवास असल्यामुळे आम्हाला भगर आणि पुसळ पण दिली। त्यांचे आम्ही मना अभिनंदन करत आम्ही आणि सगळे लोकांनी आम्हाला खूप आधी घाबरून दिले होते, पण इथं आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटले। कोविड केंद्र हे एक घर समजून आपण राहावे। ज्यांना कोणांना भी सर्दी खोकला ताप असेल त्यांनी आपण चेकअप स्वतः जाऊन करावे, ही माझी विनंती आहे सगळ्या लोकांनी। हे कोरोना व्हायरस हे घातक विषाणू आहे, पण तसं काही नाही आहे। आपण जर आपण त्याला जर समोर गेलो, त्याचा सामना केला आणि काही न करता, म्हणजे जर आपण काही न करता घरी बसून राहिलो, तर ते विषाणू आपल्या शरीरात जास्त घात करते आणि आपल्याला त्याच्यासोबत आपण त्याच्यासोबत लढू शकत नाही। आपण जर घरून बसून गोळ्या घेतो, औषध घेतो, काही घेतो म्हटलं तर ते हे विषाणू ठीक होणार नाही आहे। जर आपण त्याच्यासोबत लढा द्यायला आणि प्रशासन ते आपल्यासाठी जे काही करते ते आपल्यासाठी चांगलेच करते, पण त्यांना आपण त्यांना तपासण्या करायला आले तर आपण न घाबरता त्यांना तपासणी करू द्यायचं आणि आपण पॉझिटिव्ह आलं तर त्यांच्या तपासणी आपण तिथं कोविड सेंटरला जाण्यासाठी तयार राहायचं। मालूम हो कि बीते दिनों 20 अगस्त को ये लोग कोविड केयर में दाखिल किए गए थे। ऐसे में 28 अगस्त को घर लौट रहे इन लोगों के चेहरे पर न सिर्फ घर लौटने की अपनी खुशी जाहिर कर रहे थे, बल्कि उनके हंसते मुस्कुराते हुए चेहरों पर कोविड केयर प्रशासन द्वारा दी गई सभी सुविधाओं के लिए आभार की भावना भी अपने आप में व्यक्त हो रही थी। 20 ऑगस्ट रोजी आम्हाला इथे पॉझिटिव्ह असल्यास आणण्यात आले। सोबतच आमचे नेबर्स ढाकुलकर कुटुंब हे पण आमच्यासोबत आले होते। आधी आम्ही खूप घाबरलेलो होतो, कारण सर्वेच असतात की पॉझिटिव्ह निघालं काय होणार काय नाही, पण इथे येऊन या कोविड सेंटरमध्ये थोडी ट्रीटमेंट घेऊन आता पूर्ण एक्सपिरियन्स आला आणि लास्टमध्ये एवढंच म्हणू शकते की इथं आल्यास आपल्याला काही त्रास होणार नाही। आम्हालाही काही फारसा त्रास झालेला नाही आहे। येथील सर्व मेथड्स, डिस्पोजल मेथड्स, सॅनिटेशन वगैरे आणि येथील सर्व डॉक्टर्स, डॉक्टर गोविंदवार सर, डॉक्टर
प्रशांत सर, डॉक्टर कपिल सर आणि शिंदे सिस्टर यांना मी स्पेशली थँक्यू करते। दिग्रस परिसर के कोविड केयर प्रशासन के प्रयासों का नतीजा है कि कोरोना पॉजिटिव होने के बाद ज्यादातर लोग यहाँ डरे सहमे हुए आते तो है, लेकिन यहाँ पर खान पान, आहार और उपचार से डॉक्टरों, कर्मचारियों आदि के अच्छे व्यवहार से गदगद होकर सकारात्मक तरीके से कोरोना को मात देकर घर लौट जाते हैं। बहरहाल डॉक्टर अभय गोविंदवार ने इस मौके पर लोगों से फिजिकल डिस्टेंसिंग बनाए रखने, मास्क का इस्तेमाल करने और होम्योपैथी आर्सेनिक एल्बम 30 इस दवाई का रोजाना सेवन कर इम्यूनिटी बढ़ाने की अपील की है। मार्केट तो पूर्णपणे बंद करू शकत नाही, पण पहिले जरी लॉकडाऊन झाला आहे असं झालं आहे, पण त्याच्यातून लोकांनी फक्त एक सबक म्हणजे असं त्यांना म्हणजे लोकांनी सुद्धा पाळलं पाहिजे की जरी आपण दुकान उघडलं किंवा काही म्हणजे काय बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये दूर म्हणजे जसं कॉन्टॅक्ट फक्त लोकांनी जास्त झालं नाही पाहिजे। आता आम्ही सुद्धा इथं पॉझिटिव्ह पेशंटमध्ये वावरतो, पण आमच्यापर्यंत आमचा एकही आमचा कर्मचारी आतापर्यंत पॉझिटिव्ह नाही आला। त्याचे कारण म्हणजे एकच की ते जसं इम्युनिटी आमचे जे गोळ्या असतात होमपथिकच्या आर्थनिक अल्बम त्यासुद्धा ते नेहमी खातात आणि मी सगळ्या जेवढे कर्मचारी आहेत मी त्यांना नेहमी देत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनीसुद्धा हे जर का मेडिसिन घेतलं व्यवस्थित तर आपली इम्युनिटी वाढू शकते। आणि सोबतच सोबत जर का सोशल डिस्टन्सिंग राहिलं, इथं आमचे सगळे कर्मचारी कोविड सेंटर जे असतात ते सगळे आम्ही सोशल डिस्टन्सिंगनुसारच आम्ही हे करतो, त्यांना म्हणजे वावरतो आणि त्यांनासुद्धा आम्ही सूचना देतो की तुम्हीसुद्धा दुसऱ्यांना न त्रास होता आपण कसे राहिले पाहिजे, आपली लाईफस्टाईल कशी चेंज केली पाहिजे सध्या, तर हे सुद्धा आम्ही त्यांना सांगतो। आणि घरी गेल्यानंतर त्यांना काय करायचं आहे काय नाही करायचं त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो। आणि मार्केटमध्ये मी बघितलं की आज जसं खर्रापुढे जे पांटेल्यावर जे लोकं असतात ते खूप म्हणजे पुड्या खातात आणि काय करतात इकडं तिकडं थुकतात आणि थुकल्यामुळेच हे व्हायरस जास्त होत आहे। माझं मी ते सरळ सांगू शकतो असं की हे जर कोणी थुकलं समजा आणि त्याचे व्हायरस बाहेर उडू शकतात आणि दुसऱ्याच्या अंगावर येऊ शकतात, म्हणजे ते थुकल्यामुळेच हे प्रॉब्लेम सगळे सुरू आहे। जगा हे थुकणं जगा बंद केलं तर हे खूप आटोक्यात येऊ शकतं। लोकांनी हे स्वतःहूनच केलं पाहिजे, कुठे हे जगा थुकायचं असेल तर एखाद्या कोपऱ्यात जायचं, जास्तीत जास्त खाली बसून जर का थुकलं तर त्याचे व्हायरस म्हणजे जमिनीवर कमी म्हणजे जास्त उडू शकत नाही। आणि हे स्वतःला समजायला पाहिजे, दुसऱ्याला न त्रास होता आपण स्वतः कसे वागले पाहिजे हे स्वतःला समजायला पाहिजे। गुरुवार को अपने घर की ओर लौटने वाले इन लोगों ने साबित कर दिया कि कोरोना संक्रमण को मात देने के लिए वक्त रहते उपचार के साथ सकारात्मक सोच का भी होना काफी मायने रखता है। NBC News के लिए जुबैर खान की रिपोर्ट।